मुंबई में आयोजित पत्र परिषद में शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ने राज्यपाल पर बात करते हुए कहा कि राज्यपाल को इस पद पर रहने का अधिकार नहीं है, केंद्र सरकार ने जल्दी इस पर निर्णय लेना चाहिए, नहीं तो सेना की ओर से महाराष्ट्र बंद किया जाएगा। उद्धव ठाकरे के वक्तव्य पर बोलते हुए भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि राज्यपाल के इस वक्तव्य का कोई समर्थन नहीं करता, मगर पिछले 2.5 साल में उन्होंने जो किया उसे नहीं भूलना चाहिए। मलाई माहित आहे 2.5 वर्षांमध्ये माननीय राज्यपालांनी 50 उदाहरण देतो मी, ज्यामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांनी जपला, त्यांची प्रेरणा जपली, त्यांच्या ऊर्जेनुसार काम केलं, महाराष्ट्राला कधी त्यांनी खाली जाऊ दिलं नाही। एक घटना घडली आहे ज्यावरनं आक्षेपारे विधान बाहेर आलं आहे, त्याच्याबद्दल कुणाचंही समर्थन नाही आहे, पण तुम्ही 2.5 वर्ष सारं विसरलं का? त्यांचा शिवनेरचा प्रवास विसरलेत का तुम्ही? त्यांनी शिवजयंतीकरता केलेला कार्यक्रम विसरलेत का? छत्रपती शिवरायांचा त्यांनी कधी अपमान केला का? खरं तर बोलण्या म्हणजे काहीतरी आक्षेपारी आलं आणि त्यातनं ही प्रश्न निर्माण झाला। होय, त्यांचं त्यांना ह्या विषयाचं कोणी समर्थन करत नाही, कोणी करणार नाही, पण 2.5 वर्षाचा इतिहास काय आहे? त्यांच्या वागण्यात, चालण्यात, बोलण्यामध्ये कधी त्यांनी छत्रपती शिवरायांच्या कुठल्याही प्रतिमेला डागाळण्याचा प्रयत्न राज्यपालांनी केला नाही। एक विधान आला आहे त्याच्यातनं हा हे झाला आहे। खरं तर हे खूप बोलले आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काय बोलले तुम्हाला आहे का नाही काही? मी एक व्हिडिओ ट्विट केला बघा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एक व्हिडिओ ट्विट केला बघा, ते जर ट्विट बघितलं ना डोळ्यात असून येतील। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आणि स्वर्गीय इंदिरा गांधीच्या काळाचा जो त्या काळाचा काढलेला व्हिडिओ आहे, तेव्हा त्यांनी प्रकाशित केलेला व्हिडिओ आहे। खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपाने चालतं, तुम्ही गळाभेटी घेता। उद्धव ठाकरेजी आणि आदित्यनी आणि राहुल गांधींनी गळाभेट झाली स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वाईट बोलल्यानंतर, सामनातून फक्त प्रकाशित केलं का? आम्ही याचं समर्थन नाही, निघाल बाहेर, महाविकास आघाडीचं बाहेर निघालं। स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी एक शब्दही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी कधी मान्य करत नव्हते, पण तुम्ही त्या ठिकाणी गळाभेटी करताय, तुम्ही त्या ठिकाणी इतके त्या ठिकाणी खाली गेलं आहे। तुम्ही ओबीसीची युती कराल, उद्या तुम्ही समाजवादीची युती कराल, तुम्ही सारं हिंदुत्व सोडलं आहे, तुम्हीच त्या ठिकाणी सारा त्या ठिकाणी चुकीचं करताय। आणि आता जर बिहार लागलाय, बिहारला चालले, खरं तर महाराष्ट्रात सारे माणसं सोडून गेले, आता बिहारची दोस्ती सुरू झाली।